मालेगावचे तहसीलदार नितीन दोरे यांच्या कार्यालयात दिव्यांग सोसायटीचे अध्यक्ष मुदस्सर रजा व पदाधिकारी त्यांच्या काही समस्या मांडण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता त्यात त्यांनी तहसील कार्यालयात अपंगासाठी एक व्हीलचेअर असणे आवश्यक आहे असे सांगताच माणुसकी जपणारे तहसीलदार नितीन दोरे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वखर्चाने त्वरितच व्हीलचेअर मागवली. एवढेच नाही तर तहसीलदार नितीन दोरे यांनी त्या व्हीलचेअरवर मुदस्सर रजा यांना बसवून स्वतः व्हीलचेअर चालवत तहसील कार्यालयाच्या पायऱ्यापर्यंत सोडण्यासाठी त्यांना मदत केली. तहसीलदार नितीन दोरे अत्यंत भावनाशील सुस्वभावी माणुसकी जोपणारे असून यापूर्वी देखील त्यांनी एका कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळी त्या कर्मचाऱ्याला खुर्चीवर बसून त्या कर्मचाऱ्याने बेल वाजवली आणि स्वतः नितीन देवरे यांनी त्याला पाणी आणून दिले. या प्रसंगाने देखील त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात पाणी आले होते. माणुसकीने माणुसकीचे ओतप्रोत भरलेले तहसीलदार नितीन देवरे यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन होत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट